हिंगोलीतील वसमतच्या पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार धुमधडाक्यात सुरू आहे. 40 वर्षापासून जयप्रकाश दांडेगावकर यांच्या ताब्यात असलेला पूर्णा सहकारी साखर कारखाना हातातून निसटतो की काय अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. त्याला कारणही जयप्रकाश दांडेगावकर यांच्या विरोधात उभं केलं गेलेलं शेतकरी विकास परिवर्तन पॅनल. खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी खासदार गणेशराव दुधगावकर, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार बालाजी कल्याणकर, भाजपाचे नेते श्रीकांत नाना देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या महिला नेत्या उज्ज्वलाताई तांबळे यांनी पुढाकार घेऊन शेतकरी विकास परिवर्तन पॅनल उभं केलंय. 40 वर्षात या कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांनी मनमानी कारभार सुरू केला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस हा तोंड पाहून घेतला गेला. कारखान्यावर नोकर भरती देखील शेतकऱ्यांच्या मुलांची न करता पक्षातील कार्यकर्त्यांच्या मुलांची केली गेली. स्वतःला सहकार क्षेत्रातील साखर सम्राट म्हणून घेणारे नेते सहकार क्षेत्रातील कारखान्याचं जर खाजगीकरण करत असतील तर शेतकरी कसा कौल देणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे आणि मोठा प्रश्न आहे. स्वतःचा सहकार क्षेत्रातील चेअरमन असलेल्या कारखान्याच्या परिसरात ऊस तोडणीच्या टोळ्या पाठवायच्या सोडून स्वतः विकत घेतलेल्या कारखान्याला कसा ऊस मिळेल, थोडक्यात स्वतःचा स्वार्थ पाहणाऱ्या नेत्याला जनता यावेळी नक्कीच सत्तेपासून दूर ठेवेल अशी चर्चा आता वसमत तालुक्यात सुरू आहे. शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या उमेदवार उज्ज्वलाताई तांबळे यांनी पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या प्रत्येक गटामध्ये प्रचाराचा धुमधडाका सुरू केलाय. प्रत्येक गटातील शेतकऱ्याचा त्यांच्या प्रचाराला भरघोस असा प्रतिसाद मिळतोय. त्यांच्या सभेची, त्यांच्या बैठकींची गर्दी पाहिली तर शेतकऱ्यांना सुद्धा यावेळेस बदल हवाय असल्याची जाणीव होते. हा प्रचार करताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळते आणि त्यामुळेच की काय पूर्णा सहकारी साखर कारखाना परिवर्तनाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. येणाऱ्या 9 तारखेला पूर्णा सहकारी साखर कारखान्याची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तेव्हा शेतकरी राजा कोणाला कौल देणार आणि सत्ता बदल घडवणार का हे पाहावं लागणार आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, हिंगोली. युवा क्रांती न्यूज लाइव, लढा युवकांच्या तरुण विचारांचा.